गुड मॉर्निंग सिक्स स्टैंडर्ड स्टूडेंट. तर आपण मागच्या काही तासिकेपासून हा जो लेसन आहे तुमचा जेव्हा त्याला जागाली हा अभ्यासत आहोत की नाही, याच्या आधी पण मी या लेसनवर आधारित दोन व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याच्यानंतरच्या भागाचा आपण अभ्यासणार आहोत. तर कुठपर्यंत झालेलं होतं आपलं की असलम जेव्हा दरबाराजवळ गेला तो हे सोहळा सुरू होता तेव्हा आतमध्ये जाऊ द्या असा बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी तो विनंती करत होता द्वारपालाला. पण त्याचा तो अवतार बघून त्याचे ते कपडे, त्याचे ते जुते आणि त्याचे ते केस सगळे धुडीने माकलेले होते ते बघून त्या द्वारपालाला काही विश्वास बसलेला नव्हता की हा मुलगा खरंच बोलत आहे. म्हणून त्याने त्याला काय केले, हाकलून लावले आणि खुशामत करत होता तरी पण तो त्याला द्वारपालामध्ये घेत नव्हता. द्वारपाल त्याला उसळून म्हणाला, तुझ्या अवतारावरून तुला कोणीही विद्यार्थी म्हणणार नाही. तू ज्या स्थितीमध्ये आहे ते तुझे अवतार बघून तुला कोणीही तू विद्यार्थी आहेस की असं म्हणणार नाही. कारण तुझा अवतारच तसा सगळे धुणीने माकलेले कपडे आहे, जुते आहे आणि तुझा अवतार सुद्धा तसंच धुणीने माकलेला आहे. त्यामुळे तुला कोणीही विद्यार्थी म्हणणार नाही. आता मात्र प्रथमच असलमने स्वतःकडे पाहिले. मळलेली चप्पल, धुडी, शिपूट, चढलेला गणवेश, धुडीने भरलेले विस्कटलेले केस, शाळेचा विद्यार्थी एवढा कबाडा असूच शकत नाही याची त्याला खात्री पटली. म्हणजे त्याने जेव्हा द्वारपालाने त्याला म्हटलं की तू एवढा खराब स्थितीमध्ये आलेला आहेस तर तुला कोणी विद्यार्थी म्हणणार नाही, तर ते ऐकून तो स्वतःकडे बघू लागला असलम. आणि त्याच्या अंगावर जे कपडे होते धुडीने माकलेले, चप्पल पुन्हा धुडी किडलेली होती, गणवेश पण मळलेला होता, केस पण खराब झालेले होते, तर हे सगळं अवतार बघून तो स्वतःलाच म्हणाला की शाळेत आलेला विद्यार्थी असा काही एवढा गबाळा असू शकत नाही अशी त्याला स्वतःलाही खात्री पडली. परंतु घरी जाऊन कपडे बदलून पुन्हा शाळेत येणे इतका वेळ शिल्लक नव्हता. त्याने पुन्हा पुन्हा दार उघडण्यासाठी द्वारपालाकडे गयावया करून पाहिली. त्याची दयनीय अवस्था पाहून द्वारपालाला त्याची दया आली. त्याने दार उघडण्याचे कबूल केले, परंतु त्याचबरोबर त्या सक्त सूचनाही दिल्या. त्याने असलमला सांगितले, तू एका कोपऱ्यात उभा राहा, कोणाच्याही नजरेस पडता कामा नाही. जर चुकून स्टेजवरील लोकांच्या नजरेत पडलास तर माझ्या नोकरीस मला मुकावे लागेल. कोणत्या कोणत्या अटी टाकल्या असलम समोर, की त्याची गयावया पाहून त्या द्वारपालाला काय झाली, दया आली. कारण असलम माझा वेळ नव्हता की तो घरी जाऊन आपले कपडे बदलून येईल किंवा व्यवस्थित आपला चेहरा वगैरे करून येईल, एवढी वेळ नव्हती त्याच्याकडे. त्यामुळे तो पुन्हा द्वारपालाला विनंती करू लागला की मला जाऊ द्या, मला बक्षीस स्वीकारण्यासाठी जायचं आहे. तर द्वारपालाला त्याची दया आली आणि त्याने आत्मदे घेण्याचा विचार केला त्याला आणि त्याच्याकडून काही हे करून घेतले, सूचनाही दिल्या त्याला की हो ठीक आहे मी तुला आत्मदे घेतो, पण मी जसा म्हणेन तसं तुला करावं लागेल. म्हणजेच तुला एका कोपऱ्यात उभं राहावं लागेल आणि तू कोणाच्याही नजरेस पडता कामा नाही. कारण स्टेजवरील जे व्यक्ती आहेत, जे पाहुणे आहेत, मंत्री येणार होते ना तिथे, ते जर तुला बघितले आणि त्यांची नजर तुला तुझ्यावर पडली तर माझी नोकरी जाईल. कारण एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये तू एखाद्या अशा धुडीच्या धुडीने माकलेल्या मुलाला नजर उघडलेस असे म्हणून माझी नोकरी काय होईल जाईल असं तो द्वारपाल कोणाला म्हणू लागला, असलमला म्हणू लागला. असलम चोरपालाने स्टेजजवळ जाऊन पोहोचला, म्हणजे हळूहळू चालत तो स्टेजजवळ जाऊन पोहोचला. एका कोपऱ्यात उभा राहून तो आपल्या साथीदारांचा शोध घेऊ लागला. त्याने साथीदार त्याचे साथीदार नीटनेटका पोशाख करून स्टेज जवळील रांगामध्ये बसलेले होते. त्याच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह ओसरत होता. असलमने त्याची नजर आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न केला, पण त्याने असलमची मुडीच दखल घेतली नाही. जणू असलम त्याच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. मग तो स्टेजजवळ गेला आणि आपल्या वर्गातले जे मित्रमंडळी असतात की नाही त्यांचा शोध घेऊ लागला. तर त्याला त्याची मित्रमंडळी नेटके पोशाख घालून आणि चांगल्या सुस्थितीमध्ये त्या स्टेजजवळ लाईनमध्ये उभे असलेले दिसले, राखेत उभे असलेले दिसले. तर असलमने त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याकडे बघण्याचा इशारा दिला, पण त्याचे एकही मित्र समवेळी त्याच्याकडे बघण्यास तयार नव्हते. आणि जसं काही असलम आपल्यासाठी अनोळखी आहेत, आपण असलमला ओळखत नाही असे वर्तणूक करत होते. दरम्यान बक्षीस समारंभ वितरण समारंभ सुरू झालेला होता. म्हणजेच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला काय झालेली होती, सुरुवात झालेली होती. बक्षीस पात्र विद्यार्थ्याचे नाव पुकारले जात होते.
व तो विद्यार्थी बक्षीस स्वीकारून पाहण्याची हस्तांतर करून आपल्या जागेवर जाऊन बसत होता. बक्षीस देण्याची वितरण करण्याची विशिष्ट पद्धत असते की नाही? जे संचलन करणारे व्यक्ती असतात ते माईक मध्ये नाव आणि त्याने पटकावलेला पदक हे पुकारत असतात, तो की अनाउन्समेंट करतात आणि तो विद्यार्थी जाऊन त्या पाहुण्यांकडून आपला बक्षीस घेऊन आपल्या जागेवर येऊन परत बसत होता. त्या बक्षीस देणाऱ्या पाहुण्याचे हस्तांदोलन म्हणजे हात मिळवून स्वागत करून तो येत होता. काही वेळानंतर अस्लमची नाव पुकारण्यात आले. मग अस्लमने सुद्धा विविध प्रकारच्या प्रतियोगिता होत्या त्या जिंकलेल्या होत्या आणि त्याच्यात प्रथमांक प्राप्त केलेले होते, तर त्यामुळे अस्लमचे सुद्धा नाव पुकारण्यात आले. अस्लम खान लांबडी प्रथम क्रमांक नाव येताच अस्लमने आपले दोन्ही हात हवेतच उडवले आणि तो भाईने स्टेजकडे धावला. कोणती स्पर्धा होती? लांबडी. लांबडीमध्ये अस्लमने प्रथम क्रमांक पटकावलेला होता. आपल्या गबड्या अवतारामुळे पाहून तो क्षणभर थबकला. त्याला स्टेजकडे जाण्याचे धाडस झाले नाही. त्याचे नाव पुन्हा पुकारण्यात आले, म्हणजे त्याला माहिती होतं माझे सगळे कपडे फुटीने मागले, शूज खराब झालेले आहे, माझे केस बरोबर, म्हणजे मी गबाळ्या अवतारला हवं असं त्याला माहितच होतं. तर त्याला त्याच्या नावाची अनाउन्समेंट झाली तरी पण तो स्टेजकडे जाण्यासाठी धावला. पण मला एकदा विचार आला की मी एवढा भरलेल्या स्थितीत आहे, एवढा खराब कपडा घातलेला आहे, तर स्टेजकडे कसं जाऊ, त्याला लोक काय म्हणतील असं म्हणून तो विचार करू लागला आणि थांबला, थबकला तिथेच. तर मग पुन्हा पुकारण्यात आले त्याचे नाव. असलं हा लांबडी प्रथम क्रमांक त्याने मिळवलेला आहे, त्याने स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यावं असं करण्यात आलं. तर आता मात्र प्रयत्न करूनही असलम आपल्या पायाला आवर घालू शकला नाही, म्हणजेच प्रयत्न करून सुद्धा तो थांबू शकला नाही. त्याला आपले बक्षीस घेण्यासाठी स्टेजकडे जायचेच होते. गर्दीतून वाट काढत तो स्टेजकडे सटकण्याच्या बेतात होता, म्हणजेच गर्दीतून तो पुढे पुढे जात स्टेजकडे जाण्याच्या बेतात असणे म्हणजेच तो त्या विचारात होता. मग तर असला गर्दीतून वाट काढत स्टेजकडे जात होता. इतक्या जवळ उभा असलेल्या शिपायाचे लक्ष त्याच्याकडे गेले. एक गबाडा मुला स्टेजकडे जात आहे हे प्रमुख झडप घालून असलमला पकडले, थक्के देऊन स्टेजपासून दूर नेले. त्याच्या पकडीतून असलमने सुटण्याचा प्रयत्न केला, परंतु पकड मजबूत असल्याने त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. मी असलम खाय मला सोडा असे त्याने पुन्हा पुन्हा ओरडून सांगितले, म्हणजेच तो स्टेजकडे आता बक्षीस स्वीकारण्यासाठी जाणार. एवढ्या शिपायाचे लक्ष गेली त्याच्याकडे आणि एवढा गबाडा म्हणजे घाणेरडा मुलगा स्टेजकडे जात आहे हे बघून त्याने त्याला पकडले आणि ओढत ओढत मागे आणले. पण तो असलम म्हणत होता की मी असलम खान आहे, खा आहे, मी स्टेजवर आपले बक्षीस स्वीकारण्यासाठी जात आहे, पण त्याचे म्हणणे कोणी ऐकले नाही. असलमचे डोळे उघडलेले होते, तो अंथरुणावर होता, पुन्हा पुन्हा ओरडून सांगत होता. तर हे आतापर्यंत जे आपण ह्या धड्यामध्ये शिकलो, असलम शाळेतून आला आणि त्याने काय काय केले, किती स्पर्धा जिंकल्या, मग स्टेजवर गेला, बक्षीस घ्यायसाठी गेला, मग त्याला बक्षीस घेताना कोणत्या कोणत्या अडचणी आल्या, हा सगळा जो प्रकार आहे असलम हा आपल्या स्वप्नामध्ये बघत होता. कुठे बघत होता? स्वप्नामध्ये बघत होता. तो स्वप्न बघत होता की मी आज अशा अशा गोष्टी केलेल्या आहेत. मग असलमचे डोळे उघडले म्हणजे तो झोपलेला होता, झोपलेल्या अवस्थेतून जागा झाला आणि डोळे उघडले तर तो अंथरुणावर होता. अंथरुणावर म्हणजे जिथे झोपतो आपण, पलंगावर किंवा खाटेवर, तिथे तो होता. आकाशात सूर्य बराच वर चढलेला होता, म्हणजेच ह्या सर्व आपण आतापर्यंत स्वप्न बघित होतो हे त्याच्या लक्षात आले होते. खूप दिवस आलेला होता, वेळ झालेली होती आणि तो आतापर्यंत झोपूनच होता स्वप्न पाहत. तर त्याच्या शरीराच्या दोन्ही बाजू कोणीतरी जखडलेल्या होत्या व भीतीने तो किंचाळत होता. क्षणात सर्व गोष्टी त्याच्या ध्यानात आल्या. अंगाचा थरका पुडवणारे ते एक भयानक स्वप्न होते, म्हणजेच त्या शिपाने त्याला पकडले होते की नाही स्वप्नामध्ये आणि त्याला स्टेजकडे जाऊ दिले नाही, तर त्या सर्व गोष्टी त्याला प्रत्यक्षात आपल्यासोबत घडत आहेत असं वाटत होतं. त्यामुळे तो किंचाळत होता भीतीने आणि थरथरत होता. मग त्याला झोपून उठल्यावर हे समजलं की हे भयानक काय आहे, स्वप्न आहे जे आपण बघितलेले होते. सकाळी सकाळी असलमच्या आईवडिलांनी त्याच्याकडे पाहिले तर त्याचा आपल्या डोळ्यावर
विश्वासच बसत नव्हता. मग तो झोपेत उठला आणि त्याने काय केलं असेल अंगूर पाणी, तर ती सगळी स्थिती पाहून त्याच्या आई वडिलांना विश्वासच बसत नव्हता. टेबलावर वह्या पुस्तके व्यवस्थित लावलेली, टेबलाखाली चपलांचा जोड सुद्धा चकचकीत करून ठेवलेला असलं. आपल्या आई सांगत होता, आई माझा गणवेश फारच म्हणलेला आहे, आज तो धुवून स्वच्छ कर. म्हणजेच त्याच्यात हा जो परिवर्तन झालेला होता की त्याने आपल्या बुकपुस्तक व्यवस्थित टेबलावर लावलेल्या होत्या, आपल्या चपला जुत्ते स्वच्छ करून त्याने टेबलाखाली आणून ठेवल्या होत्या, आणि आपला शाळेचा गणवेश मळलेला आहे, खराब झालेला आहे, हे धुण्यासाठी आपल्याला आईला सांगून जात होता. तर त्याच्यामध्ये हा सर्व झालेला बदल आई वडिलांनी प्रथमच बघितला होता की नाही, कारण तो उन्हाळ मुलगा होता, ऐकतच नव्हता कुणी सांगितलेला, आपल्याच मनाची करत होतो की नाही. तर हे सगळं बघून त्याच्या आई वडिलांना आश्चर्यच वाटले की आज काय झालं बा, कुठून एवढी सद्बुद्धी आली याला की हा चांगल्या मुलासारखी वर्तणूक करत आहे. अशा प्रकारे हा तुमचा जो धडा आहे, जेव्हा त्याला जागा ली, हा धडा इथे संपलेला आहे. याचे प्रश्न उत्तर मी तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे पाठवणार आहे, ठीक आहे.